शेवटी सर्वच पक्ष भाजप काय कुठल्या सर्वच पक्षाची भूमिका हीच आहे की जेणेकरून ज्या ओबीसीच्या जागा आहेत 100% तिथं प्रत्येक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी असू द्या सगळेच पक्ष आमचे महाविकास आघाडीसुद्धा या बाबतीत निश्चित प्रकारे ह्या बाबतीमध्ये आमचे नेते बोलतील, परंतु सर्वच पक्ष या बाबतीत तोच विचार करणार आहेत. आता हे म्हणण्यापेक्षा आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता कोणावरती आरोप करण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो ज्या कार्यकर्त्यांनी ज्याचा सुप्रीममध्ये मॅटर केस चालू होती तो कार्यकर्ता कोण आहे हे एकदा तपासल्यानंतरच तुम्हाला कळेल की ह्या पाठीमागे कोण आहे. आता हे करण्यापेक्षा परत भविष्यामध्ये ओबीसीचं आरक्षण कसं टिकल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे ही आमची सगळ्या महाविकास आघाडीची भूमिका आहे. आणि आता ह्या बाबतीमध्ये जास्त करण्यापेक्षा आधी सुप्रीममध्ये केस झाली जो निकाल लागला आपल्याला माहिती आहे केस ह्याचा का ओबीसी आरक्षणाची केस काय ते डिसमिस केली नाही तर ती चालणार आहे. परंतु आता जे निवडणुका होणार आहेत या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आम्ही सरकार राज्य सरकारने ठराव केला होता. आपल्याला माहिती आहे विधानसभेमध्ये हे केलं होतं की ओबीसी आरक्षणास घेऊनच ह्या निवडणुका व्हावेत, परंतु आमचा सुप्रीम कोर्टाने निर्णय तो त्यांनी तो ही रद्द केलेला आहे म्हणण्यापेक्षा अजून ती आलेला आहे. परंतु निवडणुकीपुरता हा विषय, परंतु ह्या निवड तो कोण गेला तो कार्यकर्ता कोण आहे तो कुठल्या पक्षाचा आहे हा हे तर आपण फक्त विचार केला तर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.